गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक या तीनही राज्यांच्या सीमा असणारं एक घनदाट जंगल आपल्या महाराष्ट्रातल्या तळकोकणामध्ये आहे. माहिती नव्हतं ना? यालाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं दोडामार्ग तालुक्यातील तिलारीचं जंगल असं बोललं जातं. काही जण याला महाराष्ट्राचं अमेझॉनही बोलतात. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात उगम पावून सह्याद्रीच्या रांगांमधून पश्चिम घाटातून ही तिलारी नदी गोव्यात अरबी समुद्राला जाऊन मिळते. या भागाला आम्ही पहिल्यांदाच पाहिलं. हे अनोखं निसर्गप्रेमींचं विश्व पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो. हे सर्व अनुभवलेलं समृद्ध असं निसर्गदर्शन तुमच्या भेटीला घेऊन आलोय. जर तुम्हाला वन्यजीवांचा अभ्यास करायचा असेल, जंगल समजून घ्यायचं असेल, पर्यावरणाचा अभ्यास करायचा असेल, तर हे तिलारी बायोनॅचरल फार्म अँड होमस्टे तुमच्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे. खरं हे तिलारीचं जंगल खूप दिवसांपासून ऐकत होतो. एकदा फेसबुकमध्ये एक इंटरेस्टिंग पेज पाहिलं. बऱ्याच दिवसापासून तिलारीमध्ये होमस्टेसारखी कुठे व्यवस्था मिळते का ते पाहत होतो. मग काय, लगेच फोन करून बुक करून टाकलं आणि निघालो. मुंबई गोवा महामार्गावरून सावंतवाडी ते दोडामार्ग असा प्रवास केला. संध्याकाळचा सूर्य आता कामा उरकून घरी परतत होता. दोडामार्ग मधून होमस्टेचे मालक श्री संजय सावंत आम्हाला संध्याकाळी उशिरा घेऊन त्या घरी पोहोचले. आम्ही चहा घेतला. लाल चिऱ्यात बांधलेल्या खोल्यांमध्ये राहण्याची इथे व्यवस्था केलेली आहे. इथे घरगुती शाकाहारी जेवणाची अगदी उत्तम व्यवस्था असते. संध्याकाळचं जेवण आहे. आता या जेवणामध्ये तांदळाची भाकरी, भात, वरण, त्याच्यानंतर कोशिंबीर, बटाटा भजी, चवळी आणि पापड असं छान जेवण आहे. आता टेस्ट करूया आपण आणि बघूया कसं आहे. भाजी वा मस्त आहे, छान मस्त जेवण केलं. त्या रात्री शेकोटीला बसून एकंदर या जागेबद्दल, इथल्या जंगलाबद्दल, इथल्या धरणांबद्दल अनेक गुज गोष्टी ऐकल्या आणि झोपी गेलो. जंगलातील पक्ष्यांच्या आवाजाने सकाळची सुरुवात झाली. आता कुठे या जागेचा पुरता अंदाज आला. तिलारी धरणालगतच्या घनदाट जंगलामध्ये हे घर होत. नमस्कार मंडळी, सोमनाथ नागडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत. मंडळी, आपण आहोत महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, जो समुद्रकिनाऱ्यांनी, डोंगरांनी, वेस्टर्न घाट्सनी, इथल्या बायोडायव्हर्सिटीने प्रचंड निसर्ग समृद्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अत्यंत निसर्गाने नटलेला एक तालुका आहे ज्याचं नाव आहे दोडामार्ग. या दोडामार्गामध्ये आम्ही काल आलो आणि इथे असणाऱ्या तिलारी बायोनॅचरल फार्म अँड होमस्टे या ठिकाणी आम्ही राहत आहोत. अत्यंत जंगलामध्ये हे ठिकाण आहे. त्यांच्या घरामध्ये राहून आजूबाजूला अगदी हाकेच्या अंतरावर दोन धरणं आहेत, ज्याच्यामध्ये तिलारी धरणाचा एक समावेश होतो आणि दुसरं एक धरण आहे. या दोन धरणांना या ठिकाणी आपण जाऊ शकतो. नागनाथाचं सुंदर असं पांडवकालीन मंदिर आहे आणि इथली जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये बर्डिंग असेल आणि इथले मॅमल्स असतील, निसर्गातून तुम्हाला चालणं असेल, या सगळ्या गोष्टी इथे करता येतात.
मेहनत गेलेल्या गावांबरोबर अनेकांनी आपापल्या जमिनी विकल्या, पण सावंत कुटुंबियांनी आपलं मूळ सोडलं नाही. या घरात सावंतांचे कुटुंबीय राहतात. त्याच्याच बाजूला त्यांनी या चिरांच्या खोल्या बांधलेल्या आहेत. आजूबाजूचा छान निसर्ग पाहायला आम्ही निघालोय. जशी इथली पक्षी सृष्टी वैभवशाली आहे ना, तशी जीवांची सृष्टी ही अगदी विपुल प्रमाणात आहे. आता झाडं झुडप दवबिंदूंच्या साज श्रृंगाराने नटलेली दिसत होती. शेतातून वाहणाऱ्या ओहळाचा मंजूळ असा नाद कानी पडत होता. हा संपूर्ण प्रदेश वन्य प्राण्यांच्या आदिवासाचा भाग आहे. ही घनदाट जंगलं प्राणी यांना वाचवण्यासाठी 2 वर्षापूर्वीच तिलारीला कॉन्झर्व फॉरेस्ट म्हणून घोषित करण्यात आलं. तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिलंच संवर्धन राखीव क्षेत्र आहे. या बांबूंच्या बेटामध्ये फिरताना एक मोठा कोळी लटकलेला दिसला. मग स्वतः सावंत सर आपल्याला या जंगलाची बर्डिंगची सवारी करवतात. यासाठी स्वतःच्या शेतातून डोंगराच्या टोकावर जाण्यापर्यंतचा हा प्रवास एक एक वनस्पती, तिची वैशिष्ट्य, पक्षी, कीटक, बुरशीच्या प्रजाती अशी निसर्ग संपदा उलगडून सांगत असतात. बुरशींच्या प्रजातींची नक्षीदार सजावटही दिसली. हे त्यांच्या मालकीचं जंगल त्यांनी हस्तक्षेप न करता राखलंय. या डोंगराच्या टोकावरून सह्याद्रीच्या कडे कपाऱ्या त्यातली घनदाट जंगलं मस्त दिसत होती. जंगलाच्या मध्यभागी असणारी ही भातशेती मोठी वेगळीच जाणवत होती. हा डोंगर अगदी तिलारी धरणाच्या लगतच आहे. या जंगलातून परत येताना पाहिलं तेव्हा सकाळच्या कोवळ्या उन्हात सावंतांच्या घरापुढील शेतात भात कापणी सुरू होती. इथे ग्रे हॉर्नबिलचा कळप अगदी मुक्त संचार करत होता. सकाळचा मस्त नाश्ता केला. सकाळचा ब्रेकफास्ट चालू आहे. मस्त घावन चटणी, एकदम छान ब्रेकफास्ट. आपण आहोत आता तिलारी बायो नॅचरल फार्म अँड होमस्टे या ठिकाणी.
संजय सावंत सर आहेत आपल्याबरोबर, ते हा फार्म चालवतात. तिलारीच्या अत्यंत जंगलामध्ये हा फार्म आहे. पण या ठिकाणाहून आपल्याला काय काय पाहता येतं हे आपल्याला आत्ता ते सांगणार आहेत. काय काय आपण इथे आल्यानंतर पर्यटकांना दाखवता? आम्ही जर जनरल जे पर्यटक येतात त्यांना जास्तीत जास्त आम्ही रिसर्चर्स वगैरे हेच आपल्याकडे येतात, जे फोटोग्राफर्स इंटरेस्टेड असतील, नॅचरल इंटरेस्टेड असतील, मग त्यांच्या कॅटेगरी वाईज आम्ही तसं हे करतो. कोणी मॅक्रो फोटोग्राफीसाठी येतं, ज्यांना आम्ही इन्सेक्ट्स वगैरे दाखवतो. पावसाळ्यात तर आम्ही इन्सेक्ट्ससाठी फिरतो. परत मशरूमच्या वेगवेगळ्या आपल्याकडे प्रजाती आहेत, जसं बायोलुमिनस आहे, बाकीचे ब्रॅकेट फंगीज आहेत, किंवा आपल्या जेली फंगीज, स्टार फंगीज, अशा वेगवेगळ्या ज्या वेस्टर्न घाटमध्ये बऱ्याचशा प्रजाती ज्या आहेत त्या इथं तिलारीमध्ये आपल्याला मिळतात. बरोबर. त्याचबरोबर इन्सेक्ट्समध्ये बरेचसे आपल्याला इन्सेक्ट्स मिळतात, तसेच फ्रॉक्समधल्या स्पेसिस मिळतात आपल्याकडे. आपल्याकडे मलबार ग्लायडिंग फ्रॉक मिळतो, इथं नेस्टिंग आपल्या प्रिमायसेसमध्ये, पण ते नॉक्टर्नल स्पेसिस आहेत, त्याला रात्रीच्या वेळी आपल्याला ते बऱ्यापैकी आपल्याला दिसतात. स्नेक्स, थोडे वाईन स्नेक्स वगैरे, या बांबूचं आपलं हे आहे, तिथं आपल्याला वाईन स्नेक्स वगैरे मिळतात, बांबू पीट वॅपर्स मिळतात. या सगळ्या नॉक्टर्नल स्पेसिस वगैरे आहेत ह्या आपल्याकडे मिळतात. बऱ्याचशा घुबडांच्या प्रजाती पण आपल्याकडे आहेत. आपल्या हे जे तिलारी कन्झर्वेशन रिझर्व्ह आहे तिथं आम्ही त्यांना नेतो, म्हणजे नाईट ट्रेलसाठी वगैरे, जे आपण अर्ली नाईटमध्ये आपण हे करतो, सेशन देतो. कुठं शेड्स केली नाहीत किंवा काय केले नाही तरी पण आपण सकाळी आपल्या प्रिमायसेसवर बघितलं, आपल्याकडे ब्लू ईयर किंगफिशर मिळाला, आपल्याकडे हॉर्नबिल, आपल्याकडे तिन्ही प्रजाती आहेत, म्हणजे ग्रेट हॉर्नबिल आहेत, वाईड हॉर्नबिल आहेत, ग्रे हॉर्नबिल तर उडत उडत इथंच फार्मकडे झाला. म्हणजे हे सगळं आपलं हे जंगल जास्त मोठं असल्यामुळं इथं सगळ्यांचं ब्रीडिंग वगैरे असे स्पॉट्स आहेत बऱ्याच ठिकाणी. म्हणजे नेचरमध्ये इंटरेस्ट घेऊन इथं हे करायला, पर्यटन करायला पाहिजे, जे शाश्वत आहे ते. मग पुढे आम्ही श्रीदेव नागनाथाचं पुरातन मंदिर पाहायला तेरवण मेढे या जवळच्याच ठिकाणी गेलो. या स्वयंभू मंदिरात महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी असते. पुरातन कौलारू कोकणी मंदिराची रचना पाहून दगडी भिंतीतील गर्भगृहातील शिवलिंगाचं प्रसन्न असं दर्शन घेतलं. शेजारील मंदिरातील गजांत लक्ष्मीचंही दर्शन घेतलं. कितीतरी वेळ ही मूर्ती पाहिली. येथील नंदी हा पाण्यामध्ये आहे, त्यासाठी गावकरी त्याला पांडवांनी तशी शिक्षा केल्याची दंतकथा सांगतात. या जवळच्या कुंडातून टाळी वाजवता किंवा आवाज करताच पाण्यातून येणारे बुडबुडही दिसतात. हे सुंदर असं देवालय पाहिलं आणि पुढे जंगलाकडे निघालो. मग आम्ही तिलारीच्या राखीव जंगलात येऊन पोहोचलो. या जंगलातून वाहणारी तिलारी नदी आणि तिच्या काठावरची वनसंपदा पाहण्यामध्ये आम्ही गुंगून गेलो. येथे निरीक्षणासाठी वनविभागाकडून वेगवेगळ्या जागा मचाने केल्या आहेत. इथेही मानव प्राण्यांनी आपल्या प्लास्टिकचा कचरा केलेला दिसला. ही जंगलं निसर्गाने दिलेलं वरदान आहे. हे
ही सर्व वनसंपदा तिथल्या जीवांचा अधिवास परिसंस्था अन्न साखळी हे विषय अगदी चवळून या ठिकाणी आपल्याला अनुभवता येतात. फक्त तसा सांगणारा माणूस हवा. आपल्या पुढच्या पिढीला याबद्दल जागरूक करून त्यांना निसर्ग संवर्धनाची आवड लावायला हवी. नदीच्या काठावरचं हे जंगल पाहताना अगदी जंगल बुकमध्ये असल्याचा माझ्या मुलाला ऋषीला भास झाला. आज आपण इथं जे तिलारी राखीव संवर्धन या क्षेत्रात आलेलो आहोत, इथं भरपूर अशी जैवविविधता आहे. भरपूर पाणी, भरपूर पाऊस आणि निसर्गसंपदेनं हा असा प्रदेश आहे. आणि हे तिलारी राखीव संवर्धन जे आपण इथं आता बघतोय हे साधारणतः 2020 नंतर हे जाहीर केलं आहे. तर वेगवेगळ्या प्रदेशनिष्ठ अशा आपल्याला मॅमल्स आहेत, जिथं हत्ती आहेत, गवेरेडे आहेत, सांबर, बिबट्या, वाघ याचे अस्तित्व आहे. तसेच हा भाग जो आहे हा तिलारी बेसिनमध्ये मोडतो आणि तिलारी बेसिन म्हटल्यानंतर तिलारी नदीचा उगम पासून ते साधारण दोडामागपर्यंतचा परिसर हा या तिलारी कन्झर्वेशनच्या एरियाच्या आसपास आहे. इथून परत सावंतांच्या घराकडे जाताना आपल्याला एका बंधाऱ्यावरून जावं लागतं. याही ठिकाणी पाणी अडवून वीज निर्मिती केली जाते. इथूनच जलाशयाचं सुंदर असं रूप, त्या पाण्यामध्ये डोकवणारी झाडं आणि सुंदर असा जलाशय आपल्याला पाहता येतो. यानंतर मात्र आम्ही पोहोचलो ते म्हणजे तिलारी या मुख्य धरणावर. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी मातीचा धरण हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत साधारण 5 गावं विस्थापित जी झाली ती तिलारीपासून पुढे जरेबांबर वगैरे इकडे झाली. हे पूर्ण मातीचं धरण असून त्याच्यात साधारणतः आपल्या दक्षिणेच्या साईडला 6 किलोमीटर आणि पूर्वेस साधारण 12 किलोमीटरपर्यंत याचं पाणी पोचलेलं आहे. साधारणतः याचं जे क्षेत्र आणि याचा पाण्याचा साठा बघता हे याचं 73% हे पाणी आपल्या गोव्याला जातं आणि उर्वरित पाणी जे सिंचनासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी वापरलं जातं. हा प्रकल्प हा महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांचा संयुक्त प्रकल्प होता आणि याच्या अंतर्गतच प्रत्येकाने त्या शेअरप्रमाणे याचा खर्च वगैरे सगळं केलेला होता आणि याच्या माध्यमातून लोकांना थोडा जो मोबदला मिळाला त्या याच्यात लोकांनी आपली घरदार किंवा हे सगळं आपली प्रगती करून घेतली. पण एकंदरीत हा जो नैसर्गिक सगळा ठेवा होता तो या तिलारी धरणाच्या आतमध्ये ज्या 9 देवराया होत्या ह्या इथं नष्ट झाल्या आणि बरेचशी जैवविविधता ही इथं नष्ट झाली. आणि यातूनच एकंदरीत आपल्याला आता लक्षात येतं आहे काय तर हा जो क्लायमेट चेंज वगैरे हा जो विषय आहे याच्यात त्याची कुठंतरी आवश्यकता होती आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून त्याला कुठंतरी थोडा डाग लागल्यासारखा वाटतं. हे अनोखं जग पाहत पुन्हा घराकडे आलो. इथली वनसंपदा तर अगदी अफाटच आहे. परत येऊन मस्त असं जेवण केलं आणि सावंत कुटुंबियांचा निरोप घेतला. आम्हाला तर हे ठिकाण फार आवडलं आणि मला नक्कीच आशा आहे की हे तुम्हालाही आवडेल, तेव्हा जरूर एकदा या ठिकाणाला भेट द्या. थँक्यू. वन्यजीव, पक्षी, कीटक, जलचर, वृक्षवेली, औषधी वनस्पती अशा समृद्ध जीवांची मांदियाळीच आपल्याला इथे पाहायला मिळते. या जंगलामध्ये फिरताना असंख्य प्राणी, जीवजंतू, दुर्मिळ वनस्पतींचं अचंबित करणारं रूप पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा आम्ही निसर्गाच्या प्रेमात पडलो.
चला मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आणि माझ्या आवडत्या समुद्र किनाऱ्यावर.